आज तेवीस एप्रिल दोन हजार एकवीस उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी शिक्षण विभागाच्या सचिवांकडून मागवली पगार उशिरा होण्यासंदर्भात माहिती काय नेमकी सविस्तर प्रकरण आहे ते आपण पुढं बघणार आहोत त्यानंतर शालाार्थामध्ये सी पी एम म्हणजेच कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट ही जी प्रणाली आहे ती सुधारण्याकरिता आदेश दिलेले आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नेमकी काय सविस्तर माहिती आहे ती आपण पुढं बघणार आहोत त्यानंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पगार हे झालेले आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून पगार झालेले नाही आहे त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत त्यानंतर त्रुटी पूर्तता करणाऱ्या शाळांविषयी अघोषित शाळांविषयी आणि शा ज्या प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान मिळालं पाहिजे याविषयी देखील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे एक निवेदन देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना काय आहे त्या निवेदनामध्ये नेमकी माहिती ती सर्व माहिती आपण पुढं एक एक करून बघणार आहोत तर सर्वात प्रथम उपमुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या सचिवांकडून जी माहिती मागवलेली आहे नेमकी काय प्रकरणं आहे त्यामध्ये आपण जाणार आहोत तर यापूर्वी थोडीशी सविस्तर पार्श्वभूमी आहे या प्रकरणाला पूर्ण ती आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये जे अनुदानित शिक्षक आहे त्या अनुदानित शिक्षकांचे पगार जो जानेवारी पेढीन फेब्रुवारी फेब्रुवारी पेढीन मार्च आणि मार्च पेढीन एप्रिल हे जे पगार आहे एक दोन महिन्याचे ते पगार सातत्याने उशिरा होत आहे दोन हजार एकोणावीसमध्ये याच पद्धतीने काही दिवस पगार उशिरा झालेले होते तर त्यावेळेस स्वतः कक्षा अधिकारी यांनी यामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि शिक्षण विभागाला खडसवलेलं होतं आणि पगार जे आहे ते रेग्युलर करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा जो आहे तो कक्षा अधिकाऱ्यांनी बजावलेला होता त्यामध्ये सातत्याने शिक्षण विभागाकडून जे काही अधिकारी आहे पगार करण्यासंदर्भातील त्यांच्याकडून सातत्याने दिरंगाई होत होती आणि त्यावेळेस स्वतः कक्षा अधिकारी यांनी एक पत्र निर्गमित केलेलं होतं आणि त्यामध्ये पगार रेग्युलर करण्यात यावे शिक्षकांचे पगार उशिरा करण्यात येऊ नये एक तारखेला पगार करण्यात यावे या संदर्भात एक पत्र निर्गमित केलेलं होतं दोन हजार एकोणावीस मध्ये आणि त्याची जाणीव जी आहे तेच पत्र आज जर आपण बघितलं तर शिक्षक आमदार जे पाटील आहे आ, कपिल पाटील यांनी त्या पत्राची जाणीव करून शिक्षण विभागाचे जे सचिव आहे त्यांना जाणीव करून दिलेली आहे कारण पगार का उशिरा होत आहे याकरिता जे शिक्षक आमदार आहे कपिल पाटील हे जेव्हा अर्थविभागाकडे गेलेले होते अर्थ विभागाच्या सचिवांशी त्यांनी संपर्क केलेला होता त्यान तर त्यानंतर त्यांना ही बाब समोर आली की शिक्षण विभागाकडून जी माहिती येणं गरजेचं असतं पगाराकरिता ती वेळेवरती परिपूर्ण माहिती ही दिली जात नाही आणि पर्यायाने शिक्षकांचे पगार जे आहे ते रखडले जातात आणि त्यानंतर थेट उपमुख्यमंत्री यांची शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर हा प्रश्न तडीस नेण्याकरिता प्रयत्न केलेला आहे त्यानंतर याकरिता शिक्षण मंत्र्यां जे काही उपमुख्यमंत्री आहे अजितदादा पवार यांनी त्यानंतर शिक्षण विभागाचे जे सचिव आहे यांच्याकडून ही माहिती मागवलेली आहे की पगार का लेट होत आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही जी आहे ये म, दादा पावर ते उपमुख्यमंत्री मंत्री अजितदादा पवार करणार आहे त्यामुळे लवकरच शिक्षकांचा पगार जो आहे तो येत्या चार पाच दिवसामध्ये अनुदानित शिक्षकांचा पगार हा होईल यामध्ये तिथे मात्र शंका अजून वाटत नाही त्यानंतर जे शिक्षक आमदार कपिल पाटील जे आहे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आणखी एक दुसरा प्रश्न मार्गी लावलेला आहे तर यामध्ये कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट म्हणजे सी पी एम ही जी प्रणाली आहे ही सेवार्थ जे चतुर्थ क्रेणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे त्यांच्या जे वेतनाची जी, जी वेबसाईट आहे त्याला सेवार्थ म्हटलं जातं त्या सेवार्थमध्ये ही कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्टची प्रणाली त्यामध्ये आहे आणि त्यामुळं काय होतं तर त्यामुळं शिक्षकांचे पगार जे आहे ते चतुर्थ कर्मचाऱ्यांचे जे पगार आहे ते एक तारखेला होत असतात तशीच प्रणाली ही शालार्थमध्ये म्हणजे शिक्षकांचे जे पगार आहे त्या पगाराची जी प्रणाली आहे जी वेबसाईट आहे त्यामध्ये वापरण्यात यावी याकरिता देखील शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरला आणि त्यानंतर ती प्रणाली देखील कार्यान्वित करावी आणि ती देखील लवकरात लवकर सुरू करावी याकरिता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षण विभागाला आदेश दिलेले आहे कारण याआधीच ती प्रणाली कार्यान्वित करावी याकरिता देखील आदेश हे निघालेले होते विधानसभेमध्ये देखील या प्रणालीवरती खर्च करण्यासंदर्भात तरतूद ही मंजूर झालेली आहे त्याच्याविषयी चर्चा देखील विधानसभेमध्ये झालेली आहे की शिक्षकांचे पगार एक तारखेला होण्याकरिता ती जी कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट ही जी प्रणाली आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित करावी परंतु ढिसाळ कारभार जो शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहे त्यांचा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं ही कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट प्रणाली अजून देखील कार्यान्वित झालेली पाहायला मिळत नाही आणि त्यामुळं शिक्षकांचे पगार जे आहे ते सातत्याने रखडले जात आहे त्यामुळं आता ही प्रणालीला पुन्हा मुदतवाढ जी आहे ती देण्यात येणार आहे कारण ही प्रणाली लागू करावी याकरिता अर्थविभाग देखील अत्यंत अग्रेसिव्ह होता आणि याकरिता अर्थविभागाने या शिक्षण विभागाला मुदत देखील दिलेली होती की या मुदतीमध्ये ही कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्टची जी प्रणाली आहे ती कार्यान्वित करावी त्याचं काम आपण करून घ्यावं परंतु ते काम शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झालं नाही तिचे ढिसाळ कारभार जो आहे तो शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा पाहायला मिळत आहे जी काही डेडलाईन दिलेली असते कामाची त्यामध्ये हे काम झालेलं नव्हतं आणि त्यामुळं जे अर्थविभाग आहे त्यांच्याकडून पगार जे आहेत ते थांबवण्यात आलेले होते परंतु यामध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मध्यस्थीचा रोल प्ले केला आणि मध्यस्थीचा रोल बजावला आणि त्यामुळं शिक्षकांच्या अनुदानित शिक्षकांचे जे पगार आहे आता ते आता वेळेत होऊ शकतील यामध्ये चार ते पाच दिवसामध्ये शक्यतो पगार होऊ शकतील अशी माहिती स्वतः शिक्षक भारतीचे जे सर्वे सर्व आहे कपिल पाटील यांनी दिलेले आहे त्यामुळे अनुदानित शिक्षकांच्या पगाराचा मार्ग आता सुकर झालेला आहे परंतु हे होत असतानाच ही प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी सी पी एम प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी याकरिता शिक्षण विभागाने आता पुढाकार घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर लोगर ते काम जे आहे ते पूर्ण केलं पाहिजे तरच हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो त्यानंतर आता हे झालं अनुदानित शिक्षकांविषयी शाला अर्थाची कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट लागू करण्याविषयी हे दोन मुद्दे आपण बघितले परंतु आता विना अनुदानित शिक्षक जे आहे ज्यांना वीस टक्के चाळीस टक्के अनुदानवरती जे शिक्षक आहे त्यांचा प्रश्न मात्र वेगळा आहे त्या शिक्षकांचे पगार जे आहे ते अजून देखील महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं बीड जिल्हा असेल त्यानंतर इतर अमरावती वि अमरावती विभागाचे पगार काल परवा झालेले आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे देखील अजून पगार झालेले नाही आहे लातूर जिल्ह्याचे पगार अजून झालेले नाही आहे पुणे विभागाचे देखील पगार झाल्याची माहिती समजत आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा पगार झाल्याची माहिती समजत आहे धुळे जिल्ह्याचे अजून पगार झालेले नाही आहे असं समजत त्यानंतर गोंदिया असेल नंदुरबार असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यांचे अजून पगार जे आहे त्यातले काही जिल्ह्यांचे पगार झाले काही जिल्ह्यांचे पगार अजून बाकी आहे अशी माहिती समोर येत आहे ठाणे जिल्हा जो आहे त्या ठाणे जिल्ह्याचे पगार देखील अजून झालेले नाही आहे त्याच्यामुळे या सर्व पगार न होण्याकरिता किंवा अजून देखील अजून भरपूर जिल्हे आहेत का त्यांचे हिंगोली जिल्ह्याचा पगार झालेला ही माहिती समजते अजून बरेच जिल्ह्यांचे पगार अजून झालेले नाही आहे नगर जिल्ह्याचा देखील पगार झालेला आहे ज्या जिल्ह्यांचे पगार झालेले नाही आहे त्याकरिता त्या जिल्ह्याचे जे पे युनिटचे अधिकारी आहेत ते सर्वस्वी वेतन अधीक्षक पथक जे आहे ते त्याला सर्वस्वी जबाबदार आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर जर कारवाई जर केली तर शिक्षकांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पगार जो आहे तो जमा होऊ शकतो त्याकरिता त्या विभागाच्या शिक्षकांनी त्या विभागाचे जे शिक्षक आमदार आहे पदवीधर आमदार आहे यांना लवकरात लवकर संपर्क करून हा पगार होत नाही आपण आपल्या स्तरावरून लवकरात लवकर पगार देण्याविषयी आश्वासित करावं ती जी प्र प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पार पडावी याकरिता शिक्षक आमदार पदवीधर आमदार आमदार यांना लवकरात लवकर संपर्क करावा त्यानंतर पगार हे वीस टक्के चाळीस टक्के अनुदानित शिक्षकांचे पगार झाले आणि काहींचे राहिलेले आहे त्याविषयी आपण माहिती बघितली त्यानंतर आता जर बघितलं तर वीस टक्के चाळीस टक्के अनुदानित शिक्षकांचे पगार बिल देखील मागवलेले आहे नगर जिल्ह्यामधून माहिती समोर येत आहे नगर जिल्ह्याचे मार्च चे जे पगार बिल आहे ते मार्चचे पगार बिल जे आहे ते वेतन अधीक्षक पथक जे आहे त्यांनी मागवलेले आहे आणि त्यामध्ये बरेच पगार बिलं देखील जमा देखील झालेले आहे फक्त काही शाळांचे काही उच्च माध्यमिक शाळा असतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे अजून पगार बिलं त्यांनी अजून जमा केलेली नाही आहे तर पगार बिलं मात्र नगर जिल्ह्याचे मागवलेले आहे काही शाळांनी अजून पगार बिलं जमा केलेले नाही आहे त्यामध्ये त्या, त्या शाळांनी आता लवकरात आत लवकर पगार बिलं जमा करावी असं देखील आव्हान जे आहे ते शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक जे आहे त्यांच्याकडून करण्यात येत आहे त्यानंतर ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहे त्यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे तर यामध्ये प्रामुख्याने या ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे त्याकरिता खंडेराव जगदाळे सर यांनी एक माहिती एक निवेदन जे आहे ते शिक्षण मंत्र्यांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे की ज्या ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहे यांची तपासणी लॉकडाऊन एक मेला संपतं आहे त्यानंतर पंधरा मेपर्यंत या शाळांची तपासणी करून घ्यावी एकतीस मेपर्यंत या शाळा घोषित कराव्या आणि दहा जूनपर्यंत पुरवणी मागणी मा मांडण्याची मुदत आहे तर येणारं अधिवेशन जे जुलैमध्ये होणार आहे पावसाळा अधिवेशन त्या पावसाळ्या अधिवेशनाच्या पुरवणी मागण्या मांडण्याची मुदत दहा जून पर्यंत आहे त्यामुळे दहा जूनपर्यंत या शिक्षकांना पगार मिळावा याकरिता पुरवण्या मागण्या आपण मंजूर करण्याकरिता प्रयत्न करावे तसं वेळापत्रक त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांचं तपासणीचं लवकरात लवकर घोषित करावं आणि त्यामध्ये कमी कालावधी ठेवावा जेणेकरून लवकरात लवकर तपासणी पूर्ण होईल आणि ज्या अघोषित शाळा आहे या अघोषित शाळांसोबत त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा या घोषित होतील आणि शिक्षकांना जुलैमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये निधी मंजूर होऊन शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जो आहे तो जमा होऊ शकतो आणि त्यानंतर प्रचलित धोरणानुसार शिक्षकांना सर्व जे शिक्षक जे अनुदानासाठी घोषित झालेले असतील वीस टक्के चाळीस टक्के त्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करावा अशी मागणी करण्यात आलेले आहे शिक्षक समन्वय संघाकडून